नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे 22 जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आदित्य संवादाच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न ते जाणून घेणार आहे. माऊली संकुलन या ठिकाणी सकाळी 10 वाजता ते युवकांशी संवाद साधणार असून या कार्यक्रमाला युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा युवा सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. 22 जुलै रोजी महाराष्ट्राचे युवा हृदय सम्राट युवा सेना प्रमुख माननीय श्री आदित्यजी ठाकरे साहेब हे नगर शहरात आदित्य संवाद या कार्यक्रमासाठी माऊली संकुल येथे सकाळी 10 वाजता नगर शहरात येणार आहे. या कार्यक्रमाचा मेन उद्देश आहे की युवकांचे जे प्रश्न आहेत किंवा विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते डायरेक्टली म्हणजे आदित्य साहेबांपाशी तुम्ही आज मांडू शकतात. जे स्थानिक लेवलचे प्रश्न असतील, रोजगारासंदर्भातले प्रश्न असतील, युवकांचे आज नगर शहरातले सगळ्यात मोठे विषय असतात जे विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्रश्न आणि रोजगार प्रश्न हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर ते खुलून पूर्ण म्हणजे तुम्ही आदित्य ठाकरे यांना डायरेक्टली यांना विचारू शकतात. याचा उद्देश असा आहे की जे प्रॉब्लेम आहेत ते पूर्णपणे सॉल्व्ह केले जातील. आता आपण पाहतोय की पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात, तर नाशिक असो, औरंगाबाद असो, पुणे असो, या ठिकाणी हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात सक्सेस झाला आहे. विद्यार्थी आणि युवा हजारोच्या संख्येने आदित्य ठाकरेंशी संवाद साधण्यासाठी त्या ठिकाणी आले. त्याचप्रमाणे त्यांची जन आशीर्वाद यात्रासुद्धा नगर शहरात होणार आहे. तर अशा पूर्ण कार्यक्रमाचा शेड्यूल आहे. तर मी नगरमधील युवकांना व त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणावर या आदित्य संवाद कार्यक्रमाला सोमवार 22 जुलै रोजी सकाळी 10:15 माऊली संकुल या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आपल्या मनातले जे पण प्रश्न असतील ते आदित्य ठाकरेंसमोर मांडावे. निश्चितपणे ते प्रश्न तुमचे पूर्णपणे सॉल्व्ह होतील आणि आपण एक चांगली युवा पिढी आणि एक चांगला रोजगार या नगरच्या युवकांसाठी निर्माण करू या ठिकाणी मी सांगू इच्छितो. प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांमागे आपल्याला नोकऱ्या किती आहेत अवेलेबल, तर त्या 5 ते 10 विद्यार्थ्यांसाठी फक्त नोकऱ्या अवेलेबल आहेत. आता हा झाला बेरोजगारीचा प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो मुलींच्या संरक्षणासाठीचा प्रश्न. त्याच्यानंतर कॉलेजच्या शिष्यवृत्त्या असतात त्या संदर्भातील प्रश्न. असे नानाविध अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यासाठी जो हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीतरी एक नेता पाहिजे आणि तो नेता आमच्या शिवसेनेचा युवा नेता, युवा हृदय सम्राट माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या रूपाने समोर आलेला आहे. त्यांनी आज महाराष्ट्रातले बहुतांशी जिल्ह्यातले हे असे युवकांचे प्रश्न त्यांनी सोडवले. युवकांच्या प्रश्नांमध्ये सर्वात जास्त हात घालणारा नेता म्हणजे आदित्य साहेब ठाकरे होय. येत्या 22 तारखेला ते सकाळी दहा वाजता आदित्य संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या नगर शहरातील, नगर जिल्ह्यातील सर्व तरुणांशी संवाद साधणार आहेत. तरी माझी या पूर्ण जिल्ह्यातील, नगर शहरातील तरुणांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मनातील जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मांडण्यासाठी आदित्य साहेबांसमोर यावेत, त्यांच्याशी संवाद साधावा. बरं, ह्याची ग्वाही आम्ही आदित्य साहेबांच्या वरची ही ग्वाही आम्ही देतो की आदित्य साहेबांनी ते प्रश्न ऐकल्यानंतर त्यांचे उत्तराची अंमलबजावणी होण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील. मी सर्वांना विनंती करतो की त्या कार्यक्रमाला सर्वांनी ते उपस्थिती दर्शवेल. धन्यवाद.